विद्यार्थी मित्रांनो बी एस सी अॅग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांवर पुन्हा एकदा अन्याय असं आपलं टायटल आहे तर खरोखरच हा अन्याय परत परत होताना दिसतोय आपल्याला प्रवेश प्रक्रियेमध्ये बराच गोंधळ झाला प्रवेश प्रक्रिया बऱ्याच लांबली त्यानंतर त्यामध्ये अनेक अडचणी आल्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि एवढं सगळं झाल्यानंतर आता इतर विभागाला फी माफी मिळते म्हणजे अकृषी विद्यापीठांना सर्वांना फीमाफीचं जी आर निघालेलं आहे आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना देखील फी माफी देण्यात आलेली आहे तर हे सगळं बाकीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह होत असताना या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र प्रचंड अन्याय आहे स्पॉट ॲडमिशन असो किंवा इतर सर्व काही समस्या असो तर याबाबतीत काय सर्कुलर आलेलं आहे अनेक विद्यार्थ्यांनी हे सर्कुलर मला पाठवलं त्याचबरोबर टाइम टेबल देखील पी केवीचा आहे त्याच्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत तर तो देखील अनेक विद्यार्थ्यांनी पाठवला मी त्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आता सर्वांची नावं देणं शक्य नसल्यामुळे आपण नावं देत नाही त्यांचे परंतु जेव्हा वेळ मिळेल नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये निश्चित नावं त्यांची देईल तर आता आपण ही सूचना लक्षात घेऊया की एक जुलै दोन हजार एकवीसला ला महाराष्ट्र शासनाकडून उच्च शिक्षण विभागाकडून एक पत्र आलेलं आहे माननीय कुलगुरूंना आणि सर्व अकृषी विद्यापीठाकरता ते पत्र आहे आणि पत्राचा विषय आहे की कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर विविध शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना सवलत देण्यासंदर्भात प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने दूरदृश्य दृश्य प्रणालीद्वारे म्हणजे ऑनलाईन म्हणतो आपण त्याला बैठक तर यामध्ये शासनाचं जे पत्र आहे त्याची बैठक जी झाली ती तीस सहा दोन हजार एकवीस ला झाली होती आणि उपरोक्त विषयांकित प्रकरणाबाबत संदर्भीय शासन पत्राची प्रत सोबत जोडली आहे त्या अनुषंगाने आवश्यक कारवाई करून अहवाल व संचालनालयास सादर करावा तर सादर करण्यात यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे शिक्षण संचालकाचं ते पत्र आहे आणि आता एक्झॅक्टली त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे तो आपण लक्षात घेऊया तर उच्च शिक्षण विभागाकडून तीस जूनला हा जी आर म्हणा त्याला किंवा एक प्रपत्र म्हणा किंवा त्यांचं नोटिफिकेशन म्हणा ते आलेलं आहे आणि ते कुलगुरूंना आहे यामध्ये पुन्हा एकदा तोच विषय आहे आणि सर्व अकृषी विद्यापीठ म्हणजे कृषी सोडून आहे म्हणजे हे सगळ्या सवलती ज्या आहेत त्या फक्त इतर सगळ्या विभागाला असणार आहे कृषीला असणार नाही म्हणजे अॅग्रिकल्चरवरती काय प्रॉब्लेम आहे काही समजून नाही राहिलं परंतु इंजिनिअरिंगला मिळत आहे इतर कृषी विद्यापीठांना मिळत आहे आणि कृषीला मात्र कुठलीही सवलती नाही तर ही मोठी समस्या आहे याचा विषय तोच आहे की कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर विविध शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना सवलत देण्यासंदर्भात प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आता याच्यामध्ये पहा विषय असा आहे की महोदय उपरोक्त विषयी माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार एकवीस रोजीच्या बैठकीच्या अनुषंगाने सर्व कुलगुरू यांनी दिलेल्या सहमतीनुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांना खालील मुद्द्याच्या अनुषंगाने त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याबाबत विनंती करण्यात येत आहे ज्या विद्यार्थी विद्यार्थिनीचे आईवडील पालक कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील अशा विद्यार्थी विद्यार्थिनीचे पदवी पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फी माफ करण्यात यावी दुसरा मुद्दा आहे अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कामध्ये जिमखाना शुल्क विविध गुणदर्शन उपक्रम शुल्क कॉलेज मॅगझिन शुल्क संगणक शुल्क क्रीडा निधी वैद्यकीय मदत निधी युथ फेस्टिवल अशा बाबीवर कोणत्याही प्रकारे खर्च करण्यात आलेला नाही या बाबीसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि हे ॲग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील असंच झालेलं आहे परंतु त्यांचं ते माफ करण्यात आलेलं आतापर्यंत तरी नाही तिसरा मुद्दा आहे प्रयोगशाळा व यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये देख ई कंटेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याचे असल्याने याबाबत शुल्कामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात यावी चौथा मुद्दा आहे विद्यार्थ्याद्वारे वसतिगृहाचा उपयोग करण्यात येत नसल्याने वसतिगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे म्हणजे हे सगळं त्यांना माफ करण्यात येणार आहे परंतु कृषी सोडून पुन्हा लक्षात घ्या की ह्या सगळ्या सवलती अॅग्रीच्या विद्यार्थ्यांना नाहीत विनाअनुदानित कायम अनुदानित महाविद्यालयात देखील इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क विविध गुणदर्शन उपक्रम शुल्क कॉलेज मॅगझिन शुल्क वगैरे हे सगळं आणि ग्रंथालयाच्या बाबतीत आपण आणि प्रयोगशाळेच्या पन्नास टक्के सवलत देण्यात यावी सहा नंबरचा मुद्दा आहे की सन दोन हजार वीस एकवीस शैक्षणिक वर्षात ज्या वर्षाच्या परीक्षा झालेल्या नाहीत त्या वर्षाच्या परीक्षा शुल्क पुढील शैक्षणिक वर्षात समायोजित करण्यात यावे आणि शेवटचा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क तीन ते चार हप्त्यात भरण्याची सवलत देण्यात यावी तसेच शुल्क थकीत असेल तर परीक्षेचा अर्ज करण्यास आडू नये विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी म्हणजे तीन ते चार हप्त्यात आता विद्यार्थ्याला आपले फीस सवलत त्यांना देण्यात आलेली आहे आणि परीक्षेसाठी त्यांना कुठल्याही प्रकारची अडवणूक करू नये असं देखील सांगण्यात आलेलं आहे तर हे माननीय उपसचिवांचं पत्र आहे त्याचबरोबर एक टाइम टेबल आलेलं आहे आता टाइम टेबलवर चर्चा करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा ते सगळे मुद्दे तुम्ही लक्षात जर घेतले असतील तर हे सगळं अकृषी विद्यापीठाकरता आहे आणि कृषी करता, करता नाही अजून कुठल्याही प्रकारचं पत्र अजूनपर्यंत आलेलं नाही आपली विनंती आहे सरकारला की कृषीच्या संदर्भात देखील अशाच प्रकारच्या सवलती देण्यात याव्यात अशाच प्रकारचे पत्र त्या बाबतीत देखील शासनानं काढावं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला टाइम टेबल आलेलं आहे त्यांचा सेमिस्टर एंड थेअरी एक्झामिनेशनचा तर यांचे नऊ सात पासून थेरीचे पेपर सुरू होणार आहे त्यामध्ये त्यांचा पहिला पेपर हा नऊ सातला आहे फ्रायडेला बारा ते दोन या वेळामध्ये रुरल सोशोलॉजी अँड एज्युकेशनल सायकोलॉजी त्यानंतर दहा सातला त्यांचा ॲग्रिकल्चरल हेरिटेज आहे बारा सातला त्यांचा फंडामेंटल्स ऑफ एग्रॉनॉमी आहे त्यानंतर त्यांचं तेरा सातला इंट्रोडक्टरी बायोलॉजी आहे त्याच दिवशी त्यांचा बारा ते एकच्या दरम्यान मॅथमॅटिक्स देखील आहे चौदा सातला त्यांचं लँग्वेज वन 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 आहे पंधरा सातला जी आहे सीएनसी वगैरे सोळा सातला एच व्ही आणि एच डी आहे सतरा सातला ऍग्रो आहे वन वन टू एकोणावीस सातला त्यांचा एच डी एस आहे वीस सातला हॉर्टिकल्चरचा पेपर आहे बावीस सातला मायबो आणि तेवीस सातला एस एस ए सी तर अशा प्रकारे त्यांचं टायमिंग वगैरे ते दिलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं या टाइम टेबलकडं आणि पुन्हा एकदा आपण शासनाला विनंती करूया की तुम्ही ॲग्रीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत देखील हे शुल्क धोरण अवलंबा अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो की ज्यांनी मला हे टाईमटेबल असाल किंवा इतर त्या जे काही नोटिफिकेशन होतं तर त्याचे पी डी एफ वगैरे पाठवले हो किंवा इमेजेस पाठवल्या हो त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे व्यक्त करतो नाव देऊ शकलो नाही तुमचे परंतु पुढं केव्हा तरी ते देईल त्याची काळजी करू नका आता मात्र या ठिकाणी थांबतो धन्यवाद